आता पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या मोठ्या बदलामुळे मेथी पिकाला फटका बसलाय. अधूनमधून पडणारा जोरदार पाऊस आणि कडाक्याच्या उन्हामुळे मेथी पीक धोक्यात आलंय. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेनं आपल्या शेतात मेथीचं पीक घेतलं होतं, मात्र वाढत्या तापमानामुळे पीक शेतातच जळू लागलंय. या संदर्भात आढावा घेतला आमचा प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी. गेली काही दिवसापासून उत्तर पुणे जिल्ह्यात झालेल्या सततच्या पावसामुळे आणि वातावरणातील बदलामुळे शेतीमालाला मोठा फटका बसत असून मी सध्या मेथीच्या शेतात आलेलो आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आपल्या शेतात मेथीचं पीक घेतलं होतं. सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि या आशेने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मेथीचं पीक घेतलं होतं. मात्र सतत पडणारा पाऊस आणि त्यानंतर पावसाने दिलेली उघडीक आणि तापमानाचा वाढलेला पारा त्यामुळे मेथी पीक हे करता शेतातच जळून चाललेलं आहे. कारण की मेथी पिकाला वातावरण हे नेहमी एकसारखं पाहिजे असतं, मात्र आधी पडलेला सततचा पाऊस आणि त्यानंतर पावसाने दिलेली उघडीक आणि अचानक वाढलेला तापमानाचा पारा त्यामुळे मेथी पीक हे खरतर जळून शेतात खराब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जो काही खर्च केलेला आहे तो खर्च अख्खा वाया गेला असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांचे काय बिया बियाणं असेल किंवा जो काही शेती मशागतचा ट्रॅक्टर असेल किंवा इतर मशागत खर्च असेल तो केलेला खर्च सुद्धा पूर्णपणे पाण्यात गेलेला आहे. कारण की मेथी पीक हे पूर्णपणे जळून शेतातच खराब झालेलं आहे. हेमंत चापुडे, झिमिडिया, शिरूर, पुणे. बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं दिलेल्या उघडीपमुळे शेतकऱ्यांनी पिकांना स्प्रिंकलद्वारे पाणी द्यायला सुरुवात केलेली आहे. आपलं पीक वाचावं आणि उत्पन्नातील होणारी घट रोखता यावी यासाठी हा प्रयोग करण्यात आला. अनेक ठिकाणी शेतकरी स्प्रिंकलरद्वारे पाणी देऊन पीक वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी. बीड जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पावसानं उघडीप दिलेली आहे, काहीसा खंड पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता या ठिकाणी स्प्रिंकलर लावलेले आहेत. आपण पाहू शकता शेतकऱ्यांनी जे आहे ते स्प्रिंकलर लावलेले आहेत. आपलं पीक हाती यावं, चांगलं पीक यावं यासाठी जे आहे ते पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते आता स्प्रिंकलर हे केलेले आहेत. आपल्याला या शेतीमध्ये पाहू शकता आपण अनेक स्प्रिंकलरचे पाईप जे आहे ते त्याच्या माध्यमातून शेती पिकांना पाणी मिळावं यासाठी शेतकऱ्यांना सोय केल्याचं पाहायला मिळतंय. शेतकऱ्यांनी आपल्या सगळ्या शेतीमध्ये स्प्रिंकलरचा जो आहे तो वापर केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून शेती पिकांना पाणी मिळावं यासाठी या ठिकाणी आपल्याला हे चित्र पाहायला मिळत आहे. सोयाबीनची शेती या ठिकाणी आहे. गेली काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये पावसानं खंड दिलेला आहे, उघडीप दिल्यामुळं शेतकऱ्यांनी आपले पिकं वाचवता यावे यासाठी हे सगळी कसरत केल्याचं पाहायला मिळत आहे. हा खंड जो आहे पावसाचा तो आता किती दिवस आहे हे शेतकऱ्यांना लक्षात येणार नाही आणि त्यामुळं स्प्रिंकलरचा वापर शेतकऱ्यांनी केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. विष्णू बुर्गे, जी 24 तास, बीड. परभणी हिंगोली जिल्ह्यात सतत बदलत्या वातावरणामुळे हळदी पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रचंड नुकसान होत आहे. संपूर्ण हळदीचे क्षेत्र हुमणी अळीच्या भक्ष्यस्थानी सापडले, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. यासाठी सरकारकडून योग्य मार्गदर्शन आणि मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आता हिच्यावर काय रोग पडला म्हणजे हुमणी अळी झाली आणि मी ते विद्यापीठात सांगितलं, मी तिथलं पण आणून 5-5-10 लिटर औषध फवारलं 2 एकरवर. तर वर्ष काय समजा आता मग हळद ही समजी वाया मार्ग जाशा मार्ग जाण्याचे आहे. मग आता कोणी कोणी म्हणतात मला तुम्ही ती रासायनिक ड्रेसिंग करा. आज अशी कंडिशन आहे की अचानकच मोठा पाऊस येतो आणि खंड पडतो, त्याच्यामुळे बरेचसे रोगराई एवढी वाढत आहे की शेतकऱ्यांचे खर्च निघणं अवघड झाले. ह्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना काहीतरी तज्ज्ञ लोकांचा सल्ला ही आवश्यकच आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याला सध्या चांगले दर मिळत असून हरभरा 7,400 रुपये प्रति क्विंटलच्या उच्चांकी दरावर पोहोचलाय. मात्र शेतकऱ्यांकडे माल शिल्लक नसल्यानं आवक घटली, त्यामुळे वाढलेल्या दराचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना होतोय. तर पुण्यातील 33,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. आधार कार्ड बँक खात्यांना लिंक नसल्यामुळे 50,000 लाभ मिळण्यापासून शेतकरी वंचित राहिल्यात. त्यामुळे आधार कार्ड बँक खात्यांना 17 सप्टेंबरपर्यंत लिंक करावे असे सहकार विभागानं शेतकऱ्यांना आवाहन केलं.
बीडच्या गेवराई मधील हिरापूर परिसरात शेतामध्ये जाऊन राष्ट्रीय समाज पक्षाकडून महिलांचे फॉर्म भरण्यात आले. सध्या शेतीत अनेक कामं सुरू आहेत. कामांमुळे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरू शकत नसल्यानं राष्ट्रीय समाज पक्षाकडून हे फॉर्म भरण्यात आले. यावेळी महिलांनी रासपच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. मावळमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे भात पिकाच्या कामाला वेग आलाय. शेतकरी सध्या शेतात भात पिकातील तण काढण्याच्या कामात व्यस्त आहे. शेतामध्ये महिला शेतकरी काम करताना गावोगावी दिसून येत आहे. लसणाचे भाव सध्या चढे आहेत. अशातच लसणाचा काळा बाजार करणारे चक्क सिमेंटचं लसूण विकताय. अकोला शहरात चक्क हुबेहूब लसणासारख्याच दिसणारा सिमेंटचा लसूण आढळून आलाय. सिमेंटला पांढरा रंग देऊन हे लसूण तयार करण्यात आले. पुण्यात खरीपाची पेरणी 132% आली. जोरदार पावसामुळे खरीपाच्या क्षेत्रात यंदा चांगलीच वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. खरीपाच्या क्षेत्रात यंदा 3,36,000 हेक्टरनं वाढ झाली असून या संदर्भातील माहितीही कृषी आयुक्तांकडून देण्यात आली. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार.